अजोबा अलिस काय हो इतक्या घाईने का बोलवून घेतलत मला? अग जरा श्वास घे, दम खा, सगळं सांगतोय. बरं मला सांगा आजी कुठे आहे? आजी जरा बाहेर गेली. त्यांचा आजी आजांचा एक ग्रुप आहे, बरेच दिवसात तिकडे गेलेली होती, आज गेली. अच्छा, म्हणजे आजीला कळू न देता मला काहीतरी महत्वाचं सांगायचं वाटतं तुम्हाला. जोबा सॉलिड आता तुम्ही, गॉसिप वगैरे करायचे का? मी तुझ्या वयाच आहे. चिडताय काय लगेच? उलट तुम्ही एव्हरग्रीन आता जोबा. तुझी ही दंगा मस्ती थांबव आणि बस इथे. मला तुला जे काही सांगायचं आहे ना ते अत्यंत गंभीर आहे. बरं ठीक आहे, बोला तुम्ही. सिद्धांत आणि मीराच्या लग्नाविषयी बोलायचंय का तुम्हाला? हुशार आहेस. ते आहेच मी, पण माझ्या हुशारीचं कोणाला कौतुक नाहीये ना आजोबा, तो प्रॉब्लेम. तू हुशार आहेस पण मी काय सांगतो ते ऐक. हे तुम्ही ते सिद्धांत आणि मीराचं लग्न ठरवताय ना, ते मला अजिबात मान्य नाही. पण का आजोबा? सगळे विचारून विचारून थकले आता आजोबा, पण कोणालाही पटेल असं उत्तर दिलेलं नाही ते तुम्ही. नाही, या लग्नाचा नेमका काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तेच सांगतोय ना. बस तू ही मीरा जी आहे ना, ती खूप चांगली मुलगी आहे, तिने माझ्या आईला किडनी दिली वगैरे वगैरे सगळं तोंडपाठ आहे मला. आणि तसंही पहिल्यापासून तुम्हालाच ती आवडायची ना, मग आता काय झालं? नाही एक मिनिट, वयाचं अंतर वगैरे असं फालतू कारण देऊ नका, तुम्ही सरळ या लग्नाला हो म्हणा आजोबा. नाही मीराविषयी माझं मत चांगलं आहे, ती मला आवडत होती, हे सगळं खरं आहे, पण तुला एक सांगतो, तिच्याविषयी हल्ली जी काही माहिती मिळाली आहे ना मला, तुला माहिती आहे माझे मित्र काही पोलीसमध्ये आहेत, ती माहिती काही फारशी बरी नाही. आजोबा काय माहिती आहे तुम्हाला? आणि हे सगळं तुम्ही जे बोलताय ना ते मला काहीच कळत नाही आहे. अगं ही मीरा, ग मीरा, मीराची आई नाही, तिच्या कुटुंबाविषयी काही फारशी बरी माहिती नाही आहे. म्हणजे आई वडिलांशिवायची अनाथ मुलगी. मला असं वाटतं की इराणी अशा अनाथ मुलीला सून करून घेऊ नये. मीराविषयी माया वाटते ना, तिला माया द्या, पैसा अडका द्या, तिचा एखादा अनाथ मुलगा बघून तिचं लग्न करून द्या, माझं काहीही ऑब्जेक्शन नाही. सिद्धांतला काही शोभेशी नाही एवढं नक्की, पण त्यांच्या शिक्षणात सुद्धा तफावत आहे ग. आता लक्षात घे, तू त्याच्या सर्कलमध्येही वावरू शकणार आहे का? नाही. मीरा, मीराच्या जागी आपण आपल्या जाऊ.